भारत सरकारचे मंत्री आमचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावतजी, माझे सहकारी जयकुमार रावलजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, माननीय महापौर नंदाताई जिचकार यांच्या संकल्पनेतून वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल उभं राहिलं. ते सन्माननीय विजय दर्डाजी, अजय संचेतीजी, रज्जूभाई श्रॉफ, अतुल शर्माजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम विजय दर्डा यांचं लोकमतचं मनपूर्वक अभिनंदन करतो की नागपूर हे ऑरेंज सिटी तर नेहमीच होती, पण या आमच्या संत्र्याला वैश्विक ओळख देण्याकरता महाराष्ट्र सरकार, MTDC या सर्वांसोबत हे वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल या ठिकाणी सुरू झालं आणि आजचा दिवस हा निश्चितपणे इतिहासामध्ये नोंद करण्याचा दिवस असेल, कारण या माध्यमातून नागपूरचा संत्रा हा निश्चित वैश्विक होईल आणि जगभरातलं लोक पुढच्या काळामध्ये या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवलला येतील हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. खरं म्हणजे नितीनजींनी ज्याचा उल्लेख केला की आज या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधनाची आवश्यकता आहे, झालेलं संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे याकरता प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि कुठेतरी आपण त्याच्यामध्ये कमी पडतो ही खंत देखील त्यांनी व्यक्त केली आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं आहे. जोपर्यंत आम्ही आमची व्हेरायटी डेव्हलप करणार नाही, जोपर्यंत कलम आम्ही अधिक प्रमाणात देणार नाही, त्याचा पुरवठा जोपर्यंत मोठ्या प्रमाणात होणार नाही तोपर्यंत चांगल्या प्रतीचा संत्रा हा आपल्याला उपलब्ध होऊ शकणार नाही. ज्या रामदेव बाबांच्या प्लॅनची नितीनजींनी या ठिकाणी उल्लेख केला, परवा आचार्य आले होते आणि त्यांनी सांगितलं की मी केवळ ए ग्रेडचा नाही तर बी ग्रेडचा, सी ग्रेडचा जेवढा संत्रा तुमचा असेल तो सगळा संत्रा मी विकत घेणार आहे. त्यामुळे अनेक वेळा आमच्याकडे ही अडचण असते की चांगला संत्रा निघून गेल्यानंतर वाईट संत्रा, की वाईट म्हणजे जो थोडासा खराब झालेला आहे किंवा जो पडलेला आहे, अशा संत्र्याचं काय करायचं, अशा प्रकारचा एक जो प्रॉब्लेम असतो तर त्याच्यावर देखील त्यांनी सांगितलं की अशा कुठल्याही प्रकारचं संत्रा हे मी त्या ठिकाणी अगदी अशोर भावानं हे घेण्याकरता तयार आहे. आणि आज तरी अशी स्थिती आहे की जी कॅपॅसिटी ते तयार करतायत तेवढ्या कॅपॅसिटीने संत्रा त्यांना पुरवणं हे आपल्याला शक्य होईल अशा प्रकारचं एक प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उभं आहे. शेतकऱ्याला त्याच वेळी शेतमालाचा भाव मिळू शकतो ज्यावेळी त्याच्यावर आधारित प्रक्रिया उद्योग तयार होतात. टेबल फ्रूट म्हणून तर आपण संत्रा ठिकठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करतोच, पण त्याच्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा एक्सपोर्टच्या आहेत, त्या मर्यादा क्वालिटीच्या आहेत, त्या मर्यादा ती क्वालिटी मेंटेन करण्याच्या आहेत, त्या आपल्याला करावंच लागेल, ते आपण करूही, पण त्यासोबत ज्यावेळी याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया होईल त्या प्रक्रियेतलं खऱ्या अर्थानं एक अतिशय शाश्वत अशा प्रकारचं मार्केट हे आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. ज्या ऑरेंज उन्नती प्रकल्पाचा कृषीच्या या ठिकाणी उल्लेख झाला, माननीय पंतप्रधानांसमोर आम्ही करार केला कोकाकोला आणि जैन इरिगेशनचा की ज्या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया ही संत्र्यावर करायची आणि ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा झाली त्यावेळी त्यांनी सांगितलं मिनिट मेड हे जे आता हे जे को प्रायोजक देखील आहेत जे मिनिट मेड तयार होतं या मिनिट मेड मध्ये याचं सगळं बॉटलिंग आपल्याकडे होतं, पण 85% याचा पल्प हा अमेरिकेतनं आपल्या इथे इम्पोर्ट केला जातो आणि तो आपल्या बॉटलमध्ये भरून या ठिकाणी आपल्याला तो पाजला जातो. आणि आता प्रयत्न असा आहे की कोकाकोला कंपनीने ठरवलाय मोर्शीचा प्लांट सुरू झाल्यानंतर 100% पल्प जेवढा त्यांना लागेल तो मोर्शीच्या प्लांटमध्ये तयार करायचा आणि या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याच्या संत्र्यापासून हे मिनिट मेड जे आहे ते पूर्णपणे तयार करायचं. आणि मला असं वाटतं की हे ज्या दिवशी होईल, कारण नोगाचा उल्लेख नितीनजींनी केला, खरी गोष्ट आहे नोगा आपल्याला रिव्हाइव्ह करावाच लागेल, पण आपण सरकार हे ज्यावेळेस धंद्यामध्ये उतरतं फार कमी वेळा असं होतं की सरकार त्याच्यात यशस्वी होतं आणि जोपर्यंत आपण प्रायव्हेट सेक्टरशी टायअप करत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे ब्रँड हे आपण चालवू शकत नाही, कारण याला खूप मोठ्या प्रमाणात एफिशियन्सी लागते, याला ब्रँड व्हॅल्यू तयार करावी लागते, याला ऍडव्हर्टायझिंग लागतं, याला मार्केटिंग लागतं, ते एक्सपर्टीज प्रायव्हेट सेक्टरचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ज्या
वेगवेगळ्या ब्रँडच्या सोबत मोठ्या प्रमाणात टायअप करतो, त्यातनं हे शाश्वत मार्केट तयार होतं. आज आमचा शेतकरी ज्यावेळी आपला संत्रा विकायचा प्रयत्न करतो, मला आठवतं आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळी आंध्र मधले तेलंगणा सातारा तेलंगणातले लोक येऊन इथे बगीचे विकत घ्यायचे आणि आमचे शेतकरी फार त्यात खुशीत असायचे. 4 लाखाला बगीचा गेला आणि त्या काळामध्ये 4 लाख म्हणजे तो करोडमध्येच आपल्याला वाटायचा, कारण 4 लाखाची किंमत होती. पण त्याच्यानंतर ते लोक कमी झाले हळूहळू, मग बांगलादेशकडे आपण एक्सपोर्ट करायला लागलो, मग कधी मद्रासमध्ये पूर आला म्हणून आमचा संत्रा जात नाही, मग कधी बांगलादेशमध्ये फळ आला म्हणून आमचा संत्रा जात नाही, अशा प्रकारची अवस्था तयार झाली. याच्यावरचा उपाय जर काही असेल तर या संत्र्याला प्रक्रियेच्या माध्यमातून एक शाश्वत मार्केट देणं. आम्ही संत्रा तयार केल्यानंतर त्याला मार्केट आहेच अशा प्रकारची अवस्था जेव्हा होते, ज्यावेळी जो प्रक्रिया करणारा तो शेतकऱ्याच्या मागे धावतो. आपण उसाच्या संदर्भात बघतो की उसाच्या संदर्भात उसाचा शेतकरी जो आहे याच्यामध्ये कारखानदार धावतो, कारण त्या कारखानदाराला माहिती आहे की ऊस मिळाला नाही तर आपण त्या ठिकाणी साखर तयार करू शकत नाही, आणि म्हणून ऊस कारखानदारीच्या माध्यमातून उसाच्या शेतकऱ्याचा मार्केटवर कंट्रोल आहे. तो सांगतो एफआरपी द्यावी लागेल, तो सांगतो त्यापेक्षा जास्त पैसा द्यावा लागेल, आणि तो पैसा त्याला मिळतो तो त्याला द्यावा लागतो. तशाच प्रकारे आमचा संत्र्याचा जो काही या ठिकाणी शेतकरी आहे, आमचा फळांचं उत्पादन करणारा जो शेतकरी आहे, याच्या हातामध्ये मार्केट जर यायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या व्यवस्था या उभ्या कराव्या लागतील. आणि मला असं वाटतं की हे जे वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल आपण करतोय त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटी या आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळतील, आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमच्या संत्र्याचं उन्नयन होईल, आणि त्यासोबत एक जे मार्केट आपल्याला हवं आहे ते मार्केट देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला मिळेल. माननीय पंतप्रधानांनी या सगळ्या जे सॉफ्ट ड्रिंक बनवणाऱ्या कंपन्या आहेत या कंपन्यांना ही विनंती केली होती की तुमचं कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक जे आहे याच्यामध्ये 5% तुम्ही फ्रूट पल्प वापरा. आणि आज जर आपण विचार केला तर यांचा सेल इतका जास्त आहे की त्यांनी 5% फ्रूट पल्प जर वापरला तर इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या वेगवेगळ्या फळांची आवश्यकता त्यांना पडेल आणि त्यातून एक मोठं मार्केट तयार होईल. आणि मध्यंतरीच्या काळात त्याला साथ देत याच महाराष्ट्रामध्ये आता कोका कोलाने ती सुरुवात केली आणि त्यांनी आपल्या प्रोडक्टमध्ये विशेषतः मध्यंतरीच्या काळामध्ये फॅन्टा लॉन्च केला की ज्याच्यामध्ये 5% फ्रूट पल्प आहे, त्याच्यानंतर 6 महिन्यांनी आता 10% फ्रूट पल्प हा फॅन्टामध्ये त्यांनी उपयोगात आणणं चालू केलं. अशा प्रकारचे वेगवेगळे जे आपले ड्रिंक्स आहेत, मग लेमनचे ड्रिंक्स असतील तर त्यात आपल्या लिंबाचा वापर, मोसंबीचा मोसंबीमध्ये वापर किंवा संत्र्याचा वापर, हा वापर ज्यावेळी या कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये सुरू होईल त्यावेळी इतकं मोठं मार्केट आपलं सुरू होईल की आमच्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मागणी. आज संत्रा विकायचा कसा हा आमच्यासमोर प्रश्न असतो, पण हे सगळं जर आपण उभं केलं तर संत्रा घेण्याकरता आपल्याकडे राग लागू शकते इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळे प्रकल्प आपण या ठिकाणी हातामध्ये घेतले आहेत आणि याच्या पाठीशी राज्य सरकार अतिशय पूर्णपणे उभं आहे. आता नितीनजींनी रायपूरचा उल्लेख केला जे एक अत्यंत क्रांतिकारी अशा प्रकारचं पाऊल आहे की ज्यांना शेतकऱ्याचा माल हा निश्चितपणे आपण देशभरामध्ये आणि जगभरामध्ये देखील पाठवू शकू आणि त्याकरता प्री कुलिंग, कोल्ड स्टोरेज या सगळ्या व्यवस्था त्यांनी सांगितल्या. मी एकदम गोष्ट नितीनजींच्या लक्षात आणून देतो की जो नागपूर मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस वे आम्ही तयार करतोय, या सुपर एक्सप्रेस वेवर ज्या नोड्स तयार करतोय या प्रत्येक नोडमध्ये आम्ही त्या ठिकाणी कम्प्लीट कोल्ड स्टोरेजची इकोसिस्टीम तयार करतोय आणि त्याचे संपूर्ण लिंकेजेस आम्ही तयार करतोय की ज्याच्या माध्यमातून आज आपल्याकडे जो शेतमाल आहे, जो फळ आहे याला आपल्याला प्रोसेसिंग करून न्यायचं कसं हा जो आपल्यासमोर प्रश्न असतो त्याची संपूर्ण कोल्ड चेन ही नागपूर ते मुंबई या नागपूर मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस वेवर आम्ही तयार करू आणि त्यातनं आमच्या शेतकऱ्यांना एक मोठा फायदा हा निश्चितपणे या माध्यमातून मिळणार आहे. मी या निमित्ताने जयकुमार रावलजींचे अभिनंदन करतो की त्यांच्या विभागानं या ऑरेंज फेस्टिवल करता अत्यंत मोलाची भूमिका या ठिकाणी पार पाडली. आणि विजयबाबू, मी आपल्याला आश्वस्त करतो की आमचं जे एमटीडीसी, आमचा जो पर्यटन विभाग आहे हा सातत्याने यानंतर या ऑरेंज फेस्टिवलची जबाबदारी घेत राहील. ऑरेंज फेस्टिवल हे या आपल्या भारताचं, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या नागपूरचं ऑरेंज फेस्टिवल हे सरकार पूर्णपणे होऊन करेल आणि भविष्य काळात देखील अत्यंत चांगल्या प्रकारे हे या ठिकाणी चालत राहील. दुसरी गोष्ट, या निमित्ताने नितीनजींनी कलमांचा विषय हा प्रामुख्याने मांडला आणि तो महत्वाचा आहे आणि म्हणून त्याही निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पंजाबराव कृषी विद्यापीठाला आम्ही 2 कोटी रुपये आता अधिकचे देऊ आणि त्या माध्यमातून नितीनजींनी सुचवल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे लिंकेज
शब्द सुद्धा तयार करून आणि त्यातनं जास्तीत जास्त आपल्याला कलम कशी तयार करता येतील याचाही प्रयत्न हा येत्या कालावधीमध्ये आपण करू. आणि ज्या लोकांच्या संदर्भात नितीनजी या ठिकाणी सांगितलेलं आहे, खऱ्या अर्थानं निश्चितपणे लोकांना पुनरुज्जीवित करण्याकरता जो फॉर्म्युला नितीनजींनी सांगितला की राज्य सरकारने 49% राहावं आणि प्रायव्हेट सेक्टरने 51% राहावं, त्यातलं एफिशियन्सी येईल त्या आधारावर लोकांचं योग्य प्रकारचं पुनरुज्जीवन हे देखील करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घोषित करतो. आणि आमचे जे सर्व उत्पादक शेतकरी आले त्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. देशभरातनं जी मंडळी या ठिकाणी आली आहेत त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. आणि अतिशय यशस्वी अशा प्रकारचा हा संपूर्ण प्रयोग या ठिकाणी होईल. मी बावनकुळेजींचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी हा प्रयत्न केला की मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी आले पाहिजे आणि रोज त्या ठिकाणी 2-2, 2.5-3 हजार शेतकरी हे या ठिकाणी येणार आहेत, 5 हजार शेतकरी या ठिकाणी येणार आहेत आणि त्यातनं त्यांच्यापर्यंत देखील हे सर्व पोहोचणार आहे. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद.